मैं सभी भिवंडी ग्रामीण की जनता की तरफ से शांताराम मोरे को महायुति के माध्यम से शिवसेना ने तीसरी बार उम्मीदवार बनाया है, इसलिए बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के आशीर्वाद से महाराष्ट्र में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के आशीर्वाद नेतृत्व में महाराष्ट्र में सरकार बनी। उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार, इन्होंने महाराष्ट्र में जो विकास की नैया बढ़ाई है, आगे बढ़ाई है, निश्चित तौर पर महाराष्ट्र की जनता फिर से एक बार महाराष्ट्र में महायुति की सरकार लाने के लिए जहाँ जहाँ पे महायुति के उम्मीदवार हैं उन सभी को आशीर्वाद देगी, यहाँ पे भी शांताराम मोरे को आशीर्वाद देगी और भारी मतों से जिताएगी। बीजेपी जो कमी आहे, कमी आहे, जिल्हा अध्यक्ष आहेत, आता सगळीकडेच फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, पूर्व पश्चिम। आता इथून मी यांचा फॉर्म भरल्यानंतर भिवंडी पूर्वेत जाणार आहे, तिथून कल्याणला विश्वनाथ भोरी यांचा फॉर्म भरण्यासाठी जर वेळ असला ते असले प्रक्रियेमध्ये तर तिकडे मला जायचं आहे। रवींद्र चव्हाण यांचाही त्यांच्याकडूनही फोन आला होता, तर त्यांची 11 वेळ होती, त्याच्यामुळे पोचता आलं नाही, त्यामुळे कार्यकर्ते सगळीकडे विखुरले गेलेले आहेत। चांगलं आहे महायुतीचं वातावरण, फक्त भिवंडी ग्रामीण नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आयुक्त आघाडी महायुतीचे सर्व नेते म्हणजे आमचे मुख्यमंत्री असेल एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आज तिसऱ्यांदा या ठिकाणी मला या मतदारसंघाचे काम करण्यासाठी संधी मिळते आणि आमचे या विभागाचे नेते सन्माननीय कपिलजी पाटील साहेब, सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आज आम्ही एबी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी जात आहोत आणि खरोखरच खूप आनंद होत आहे की मला या ठिकाणी आपल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला या ठिकाणी तिसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनही करतो आणि मोठ्या संख्येने आलेल्या सर्व माझ्या भिवंडी ग्रामीणचे सर्व पदाधिकारी, मी भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, या सर्वांना मी या माझ्या मतदार संघामध्ये आपल्या फॉर्म भरण्यासाठी आल्यामुळे मी त्यांचा मनापासून आभार। साहेब आज तिसरी बार आपण उमेदवार हॅट्रिक आहे आपली, विकास कोल्हेकर क्या कहे? विकास तो अभी पूरे महाराष्ट्र में हो रहा है, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब, आपले देवेंद्र जी, अजित दादा यांच्या माध्यमातून अख्ख्या मतदारसंघामध्ये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी विकासाची गंगा वाहत आहे। अरे भिवंडी ग्रामीण में जो विकास हुआ है इस साल में आपको दिखाई नहीं देता क्या? इतने कटे थे, हर एक गांव का रोड कंक्रीट बना है। अभी मुख्यमंत्री जी ने शांताराम मोरे को 400 करोड़ रुपए का निधि दिया, ये विकास ही है, इससे पहले आपको दिखाई दिया क्या? सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा। मतदारांना मी आवाहन करतो की शांताराम मोरेंना संधी द्या, भिवंडी ग्रामीणचा विकास केलेला आहे त्याला अजून वाढवायचा आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा संधी मिळाली।